नमस्कार शेतकरी बंधूंनो, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या शेतीगुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण बॅटरीवर चालणारा पॉवर टिलर पाहणार आहोत. आजपर्यंत आपण पेट्रोलवर चालणारे पॉवर टिलर, डिझेलवर चालणारे पॉवर टिलर पाहिलेले आहेत. त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला मार्केटमधून किंवा पंपावरून डिझेल पेट्रोल आणावे लागत असे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा खर्च होत असे. तर मंडळी, सुकून कंपनीने खास शेतकऱ्यांसाठी बॅटरीवर चालणारा पॉवर टिलर बनवलेला आहे. याच्या साह्याने आपण शेतातील सर्व कामे करू शकणार आहे, तसेच स्प्रेसुद्धा करू शकणार आहे. असे हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे सुकून कंपनीचे बॅटरीवर चालणारे पॉवर टिलर, याबद्दल माहिती आपण कंपनीच्या अधिकाऱ्याकडून घेणार आहोत. नमस्कार सर, आपला परिचय. नमस्कार नमस्कार, माझं नाव यशोधन पाटील, मी सांगलीमधून आहे आणि सुकून सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड दिल्ली या कंपनीचं माझ्याकडे डीलरशिप आहे सांगली जिल्ह्याची. आणि खरोखरच कंपनीने एक चांगलं उत्पादन प्रॉडक्ट तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा, कारण आजच्या घडीला जर आपण बघितलं तर एक सर्वसाधारण शेतकरी खर्च वाचवायला म्हटला तर कुठेही वाचवू शकत नाही. फक्त जी मशागत आहे किंवा जो घडी माणसांचा खर्च आहे, ह्या गोष्टीमध्येच आपण कुठेतरी 4 पैसे शेतकरी वाचवू शकतो. अशा हिशोबानं कंपनीने एक असं प्रॉडक्ट आणलेलं आहे मार्केटमध्ये की जेणेकरून तुमचं शेतकऱ्यांचे जे काही उत्पादन खर्च आहे किंवा जिथं मशागतीचे खर्च आहेत, हे एक तिथं पैसे वाचावेत अशा हिशोबानं एक मशीन डेव्हलप केलेलं आहे. ओके, हा आहे सुकून सोल्युशन्सचा कृषीराज जेन 3 मॉडेल आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मिळते लिथियम आयन बॅटरी येते, ज्याचं लिथियम आयन फेरोफॉस्फेट बॅटरी आहे, जी लाईफ आहे 5 वर्ष आणि बॅटरीला जी वॉरंटी मिळते ती 2 वर्षाची मिळते. तर ह्या हिशोबानं हा जो पॉवर टिलर आहे, एक सर्वसाधारण आपण ह्याला 10 HP बॅटरीवर चालणारा पॉवर टिलर ह्या हिशोबानं आपण ह्याला बघू शकतो. तर याच्यामध्ये कसं आहे की याला वेगवेगळे अटॅचमेंट आहेत, जे तुम्हाला आंतरमशागतीचे आपण सर्व कामे याच्यामध्ये करू शकतो, जसं की रोटर असेल किंवा वखरणी असेल किंवा आणखीन बाकीच्या काही अटॅचमेंट असतील, आंतरमशागतीच्या सर्व कामे याच्यामध्ये आपण करता येतातच. प्लस याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळ्या अटॅचमेंट कंपनीने अशा बनवलेल्या आहेत की जेणेकरून वॉटर पंप असेल, जो आपण पाणी उपसायला समजा कॅनलमधून किंवा पाटातून पाणी उपसून आपल्याला शेतामध्ये टाकायचं असेल, तर त्याही वस्तू आपण ह्या मशीनवर चालवू शकतो. जसं की स्प्रेयर आहे, आता याच्यामध्ये 100 लिटर 200 लिटरमध्ये वेगवेगळे स्प्रेयर आहेत. आपण सोयाबीन, तूर, भुईमुग यासाठी वेगळा स्प्रेयर येतो आणि हॉर्टिकल्चर पिकांसाठी वेगळा स्प्रेयर येतो. तर जे मशीन आपल्याला मिळतं सुकून कृषीराज जेन 3, याच्याबरोबर युजुअली ह्या 3 अटॅचमेंट फ्री येतात, जसं की फन आहे, ती तिर्री आहे, त्याच्यानंतर हा तुम्हाला फास्ट मिळतो. अशा पद्धतीनं ह्या 3 अटॅचमेंट आपल्याला फ्री मिळतात आणि बाकीच्या ज्या काही अटॅचमेंट आहेत ते आपल्याला मशीनप्रमाणे किंवा प्रत्येक शेतकऱ्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण घेऊ शकतो. कारण ह्याला मशीनला अशा डेव्हलप केलेल्या आहेत की आपण म्हणजे अगदी टोकणीपासून काढणीपर्यंत अशी वेगवेगळी कामं करू शकतो या मशीनमधून. ओके, प्लस नॉर्मली आपला पेट्रोल किंवा डिझेलचा पॉवर टिलर जर असेल तो आपण एक सर्वसाधारण दिवसाला 1-7 तास चालवायचं म्हटला तर त्याचा मिनिमम खर्च आहे 700-800 रुपये मिनिमम खर्च आहे, मिनिमम म्हणतो आपण. तर तीच ही मशीन आपण जर 7 तास चालवायचं म्हटलं तर हार्डली एका चार्जिंगला 3 युनिट घेतं, म्हणजे आपण 20-30 रुपये मॅक्सिमम धरू शकतो. याच्यापेक्षा जास्त याला खर्च येत नाही. याला दुसरा कुठला मेंटेनन्स नाही आहे, कुठं चेन ड्राईव्ह नाही, बेल्ट ड्राईव्ह नाही, पॉवर कुठं लॉस व्हायचा प्रकार येत नाही. याच्यामध्ये जे काय पॉवर मिळते ती पॉवर आपण ॲज इट इज डायरेक्टली कुठल्याही इक्विपमेंटला वापरू शकतो. अशा पद्धतीने हे मशीन डेव्हलप केलं आणि याला कसं आहे, 500 किलोचं ट्रॉली आहे, जेणेकरून आपण शेतामधलं काही पण असू दे किंवा खतं घेऊन जायचं असू दे तर ते 500 किलो ट्रॉली मटेरियल आपण घेऊन शेतामध्ये जाऊ शकतो, शेतामध्ये वापरू शकतो, किंवा शेतातली आलेली पिकं असतील ती घेऊन आपण परत घरी येऊ शकतो. अशा पद्धतीने अटॅचमेंट आहेत आणि
ह्या मशीनला आपण जे काही अंतर मशागत करणार आहे ती अगदी बसून सर्व कामे करायची सुद्धा अटॅचमेंट आहे की जेणेकरून माणूस अगदी निवांत आरामात बसून वापरू शकतो. नॉर्मली पेट्रोल डिझेलचा जो पॉवर टिलर आहे त्याला काय येतात की व्हायब्रेशन येतात, तुम्ही चालवत असताना व्हायब्रेशन येतात, पोल्युशन होते, शेवटी आपण जे काय पेट्रोल डिझेल जाळतो त्यातनं जे काय पोल्युशन होते ते पण हानिकारक होते. तर हा पूर्ण जो आहे तो इलेक्ट्रिक असल्यामुळं काय पोल्युशन बिलकुल नाही, व्हायब्रेशन तर अजिबात नाही, अगदी घरातल्या महिला सुद्धा अगदी आरामात चालवू शकतात अशा पद्धतीनं हे मशीन बनवलेलं आहे. आणि अगदी नॉर्मली तुम्ही कुठल्याही अगदी कुठल्याही क्षेत्रामध्ये ह्याला व्यवस्थित वापरू शकता. ओके, हा रोटर आहे, हा साधारण क्लोज टाइप रोटर येतो. किती लेंथ आहे याची? हा 1.5 फुटाचा रोटर आहे. हा पूर्ण पॅक आहे, म्हणजे सर्वसाधारण उसामध्ये वगैरे ह्याला ओपन टाइप रोटर येतात. हा पूर्ण पॅक आहे, म्हणजे तुम्हाला जे माती भुसभुशीत करणे किंवा तण काढणे, खुरपणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. आणि महत्वाचं काय आहे की जी काय आहे ती डायरेक्ट पॉवर याच्यातून मशीनला मिळते, त्यामुळे पॉवर लॉस कुठं होत नाही. बरोबर, राईट. हा याचा महत्वाचा म्हणजे ऍडिशनल हे आहे. ठीक आहे सर, आता या आपण मशीनला किती बॅटरी किती जी वापरलेली? आता हे जे मशीन आहे Gen 3 म्हणून आहे, तर या मशीनला आपण 48 व्होल्ट 48 एम्पियर ची बॅटरी आहे. ती बॅटरी लिथियम आयन फेरोफॉस्फेट येते, जी की आत्ताची मार्केटमधली लेटेस्ट बॅटरी आहे. आणि याला बॅटरीला 2 वर्ष वॉरंटी येते आणि बॅटरीची लाईफ सर्वसाधारण 5 वर्ष आहे. म्हणजे ही आपण मिनिमम पकडतो, कारण चार्जिंग सायकलवर डिपेंड राहतं. ती सर्वसाधारण 5 ते 7 वर्षापर्यंत व्हेरी होऊ शकते. ओके, म्हणजे मेंटेनन्स कोणताही नाही, फक्त चार्ज करायचे आणि शेतात चालवायचे. कुठलाही देखभाल खर्च नाही, मेंटेनन्स खर्च नाही, तुमचा वापरायचा जो इंधनाचा खर्च आहे तोही बिलकुल नाही आहे. ओके ओके, तर याचं साधारणतः लाईफ किती आहे बॅटरीची म्हणतात? बॅटरीला लाईफ 5 वर्ष आहे. 5 वर्षानंतर घ्यायची म्हणाल तर त्या बॅटरी कितीला भेटते आपल्याला? आजच्या घडीला त्या बॅटरीची किंमत आहे 60,000 रुपये. ओके, कारण ती आता सध्या काय भारतात जे सेल आहे ते भारतात बनत नाही, ते सगळे सेल इम्पोर्ट होतात. ओके, बाकी त्याचा कंट्रोलर म्हणा किंवा बाकीचं जे बॅटरी पॅक आहे ह्या सगळ्या इंडियामध्ये बनतं. पण पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आता मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालू व्हायला लागलेत, मग ते मे बी पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्या किमती अजून 20-30% कमीच होणार आहे. ओके, आता ह्याचं ऑपरेटिंग सिस्टीम बद्दल थोडीशी माहिती. हे अगदी सिम्पल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये नॉर्मल पॉवर टिलरला जसे बरेचसे क्लच असतात, गिअर असतात, लिव्हर असतात, हा काहीच प्रकार नाही याच्यामध्ये. नॉर्मली तुम्हाला जो स्पीड कंट्रोल आहे, स्पीड ऍक्सेस, तो आपण इथून करू शकतो. त्याच्यानंतर चालू बंद करायला मशीन इथं ऑन ऑफ स्विच आहे. ओके, आणि जरी ज्यावेळेला शेतामध्ये आपण नॉर्मली एका कॉन्स्टंट स्पीडनं जायचं असते, त्यावेळेला आपण कॉन्स्टंट स्पीड लावायचं असेल त्यावेळेला हा कंट्रोलर वापरू शकतो. आणि ह्याला कसं आहे, फॉरवर्ड स्पीड पण आहे आणि रिव्हर्स पण आहे. हा नुसता आपला इथे एक टॉगल स्विच आहे, जो आपण ऑन ऑफ किंवा आत बाहेर केला की तो मागे किंवा फॉरवर्ड किंवा पुढे पाठीमागे येतो. सिमिलरली रोटरलाही तसंच आहे, म्हणजे रोटर नॉर्मली काय करतात, रिव्हर्स चालवायचा असतो त्यावेळेला मशीनच रिव्हर्स घ्यायला लागते. ह्याला तशी गरज नाही आहे, कारण ह्याला फॉरवर्ड पण चालते आणि रिव्हर्स पण चालते रोटर. इकडे थोडस कसं आहे, याच्यामध्ये आपल्याला लाईट ची सोय दिलेली आहे. त्याच्यानंतर हाय लो, म्हणजे सर्वसाधारण आपल्याला जरा आणखीन ताकद जास्त पाहिजे असेल तर थोडस ताकद वाढवायसाठी ह्याला हाय आणि लो अशी एक सिस्टम आहे. म्हणजे तो कंट्रोलर वर केलेला आहे, म्हणजे नॉर्मली कसं पॉवर टिलरला गिअर असतात हाय लो चे, तसं हा गिअर नाही आहे. हा म्हणजे कंट्रोलर वर त्याचं स्पीड कंट्रोल केलेलं आहे. ठीक ठीक, ह्याचे टायर वगैरे कसे सिस्टम? आता ह्याला सर्वसाधारण मोठे टायर येतात, आणि तुमचे जे टायर मधलं जे अंतर आहे ते 27 इंच आहे. म्हणजे नॉर्मली तुमचे अगदी 2.5 फुटाच्या पुढच्या सगळ्या सरीमध्ये हे मशीन चालतं. ओके ठीक आहे, अगदी बिंदासपणे चालतं, काहीच अडचण नाही. आणि ते नंतर ते व्हील्स कशा ज्या वेळेला समजा थोडस शेतामध्ये चिखल असेल किंवा अजून घात आलेली नसत्या, त्यावेळेला चाक स्लिप व्हायचे चान्सेस असतात, तर त्यावेळेला आपण ते केज व्हील याच्यावरती माउंट करायचं आहे. आणि मग केज व्हील वापरून जेणेकरून काय होईल, चाक फ्रिक्शन जास्त होणार नाही किंवा चाक स्किड होऊ नये, स्लिप होऊ नये म्हणून. ठीक आहे, आता हे या पद्धतीने हे मशीन चालतं, साधारणतः 1 दिवसाला हे 6 तासामध्ये किती काम करतं? आता सर्वसाधारण याचं बॅटरीचं जे आहे ते आपण एक साधारण 2 ते 3 तास चार्जिंग केल्यानंतर 4 ते 6 तास आपल्याला बॅटरी बॅकअप मिळतो. ओके, मॅक्सिमम 3 तास फुल चार्जिंगला 6 तास आपल्याला बॅटरी बॅकअप मिळतो. ओके ओके, शेतामध्ये आपल्याला समजा याचे रोटरनी करायचे आहे तर ताशी 1 एकर रोटरनीसाठी किती वेळ, म्हणजे किती वेळ? सर्वसाधारण 1-6 तासामध्ये, म्हणजे कारण कसं आहे, याचा आपण ज्यावेळेला 1 दिवसाचं वर्किंग समजून पकडू की आपण 1-6 तास चालणार आहे, तर हे 6 तासामध्ये एक साधारण 1.5 ते 2 एकर आपल्याला रोटर मारून होऊ शकतो. ठीक,
त्यात कसं राहते की आपलं प्रत्येक शेताचं त्याप्रमाणे थोडस फरक पडतो. आता हे जो पंप आहे याचं कार्य कसं चालतं, ते कुठे अटॅच करायचंय नेमकं? हा जो पंप आहे हा नॉर्मली कसं आहे, डायरेक्टली तुम्हाला त्या पॅकलाच अटॅच करायचा आहे, म्हणजे हा कुठेही तुम्हाला त्याच्यावर माउंट करायची गरज नाही. ओके, समजा आता तुमचं कॅनॉल आहे किंवा पाट आहे, त्या पाटामध्ये डायरेक्ट ह्याचं सक्शन पाईप टाकायचे, ह्याच्यातनं फक्त पॉवर घ्यायची आणि पॉवर त्या मशीन मधून ह्याला द्यायचे, बाकी काहीच करायचं नाही. ओके, राईट. नुसतं पॉवर त्याला दिली की ह्याचं स्पीड कंट्रोलर आहे याला मोटर. स्प्रे पंपचं कसं कार्याचं? आता हा जो स्प्रेअर आहे हा नवीन आपण याच्यासाठी, म्हणजे जो हॉर्टिकल्चर क्रॉप आहेत, समजा द्राक्ष असेल, डाळिंब असेल, तर ह्या पिकांमध्ये हा स्प्रेअर आपण आपलं ह्या सुकूनच्या मशीनला पण वापरू शकतो. जनरली हा 200 लिटर मध्ये येतो, याला पाठीमागे जो फॅन येतो, म्हणजे हा एअर असिस्टेड स्प्रेअर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कव्हरेज चांगलं मिळतं, आणि ह्याला साधारण 2-4 नोझल असे टोटल 8 नोझलचा सेटअप आहे. ओके, आणि ती पूर्ण मशीन ही आपल्या नॉर्मल ह्या सुकूनच्या कृषीराजच्या 10 HP मॉडेलवर चालते. ओके, अगदी आरामात चालते. काय किती किती HP मॉडेल त्याच्यामध्ये? आता जे लेटेस्ट आहे ते सुकून कृषीराज Gen 3 म्हणून मॉडेल आहे, हे 10 HP मध्ये येतं, जे लेटेस्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे पर्टिक्युलर मशीन अगदी आरामात चालतं, काहीच हरकत नाही. हे टोटल किती आहेत आपल्याकडे मॉडेल सध्या अवेलेबल विक्रीसाठी? आता सध्या हे एकच मॉडेल आहे, कृषीराज Gen 3 म्हणून एकच मॉडेल आहे जे लेटेस्ट आहे आता ते. तर निश्चितच शेतकरी बंधूंनो, जर का आपल्याला आपले स्वतःचे पैसे वाचवायचे असतील, आता शेतीमध्ये फायदा मिळवण्यासाठी आपण जर का खर्च कमी केला आणि शेती केली तर निश्चित आपल्याला जास्त फायदा मिळतो. त्यासाठी शेतकऱ्यांसाठी खरंच हे सुकून कंपनीचे जे काय पॉवर टिलर आहे निश्चित फायद्याचे राहणार आहे, निश्चित आपण याबद्दल विचार करू शकता. मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या शेतामध्ये पॉवर टिलर चालवतो त्यावेळेस निश्चित सर पहिल्यांदा बोलल्याप्रमाणे आपल्याला 400 ते 500 रुपये दिवसाकाठी त्याला खर्च करावा लागतो, त्यानंतरच ती मशीन सुरू होते. परंतु जर का ही मशीन घेतली आपण तर निश्चित आपण हिला चार्ज करून अगदी कमी पैशामध्ये, म्हणजे 30 रुपयामध्ये आपण 6 तास ही मशीन चालवू शकणार आहे, आणि शेतामध्ये खुरपणे असेल, भांगलणे असेल, किंवा दातरणे असेल, तसेच फवारणे असेल, रोटरने असेल, अशा अनेक प्रकारचे कामे करू शकणार आहे. तसेच याला ट्रेलरसुद्धा जोडता येणार आहे, जेणेकरून आपल्या शेतातल्या काही वस्तू वगैरे आपल्याला बाहेर काढायचे असतील किंवा घेऊन जायचे असतील, खते टाकायचे असतील, ते सुद्धा करू शकणार आहे. तर आता या मशीनच्या किमती आणि शेतकऱ्यांना हवा असेल तर कुठे मिळतील याबद्दल माहिती? आता ही मशीनची जी सुकून कृषीराज Gen 3 हे जे मशीन आहे, तर याची जे मशीन आहे मेन त्याची कॉस्टिंग आहे 1,35,000 रुपये. ओके, आता म्हणजे मी हे जे सांगतोय ते जी आता 48 व्होल्टची बॅटरी आहे लिथियम आयन फेरोफॉस्फेट वाली त्याच आहे. त्याच्यामध्ये बॅटरीमध्ये ऑप्शन्स आहेत, पण युजली कसं एक नॉर्मली आपल्याला 1-6 तास जो चांगला दिवसाकाठी कामाला येतो अशा ह्यानं ते एक बॅटरी पॅक, आपण त्या बॅटरी पॅकची मी तुम्हाला कॉस्टिंग सांगेल. आता याच्यानंतर ह्याच्या बरोबर ज्या मशीन बरोबर येतात ते ह्या 3 अटॅचमेंट फ्री येतात. कुळपणे आणि हा फन, हे 3 अटॅचमेंट याच्या बरोबर फ्री येतात. मग आता याच्या कशा आहेत, बरेचसे अटॅचमेंट आहेत, म्हणजे अगदी तुम्ही म्हणजे टोकणी पासून काढणीपर्यंत भरपूर आहे, ट्रॉली आहे, स्प्रेअर आहे, मग ते कसं आहे अटॅचमेंट काय सगळ्या सगळ्या लागतात असं नाही, मग त्या प्रत्येक अटॅचमेंट प्रमाणे त्याचं कॉस्टिंग आहे. ओके, ठीक आहे. शेतकऱ्यांना हवं असेल तर महाराष्ट्रात कुठे कुठे याचे तुमचे डीलर आहेत किंवा दुकाने आहेत? महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आहे यश इंडस्ट्रीज म्हणून. ओके, त्याच्यानंतर शिक्रापूरला एक जण डीलर आहेत प्रफुल सर म्हणून. ओके, अकोल्याला पण डीलर आहेत देशमुख साहेब. त्याच्यानंतर अमरावतीला एक डीलर आहेत फुटाणे साहेब. ओके, आता सध्या हे 4 ठिकाणी नेटवर्कमध्ये मिळते आपल्याला. ओके, आता सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व्हिस सेंटर. शेतकऱ्यांना जर ही मशीन घेतल्यानंतर त्याला काय अडचणी आल्या तर त्याचे सर्व्हिस सेंटर महाराष्ट्रामध्ये कुठे आहेत आणि आपण त्यांना सर्व्हिस कसे देतात? आता सर्व्हिस ही डायरेक्ट म्हणजे जेवढ्या काही कंपनी थ्रू किंवा ज्या सर्व्हिस आहेत त्या डायरेक्ट शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये सर्व्हिस मिळालेल्या आहे. ओके, कारण नॉर्मली तुमचं पेट्रोल डिझेलच्या पॉवर टिलर सारखं ह्याला काही मुव्हिंग पार्ट नाही आहेत, आणि कुठलंही ऑइल चेंज किंवा गिअर ऑइल झालं हे किंवा काय लीक झालं हा काय प्रकारच नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे शक्यतो सहसा मेंटेनन्स हा त्याचा काही एवढा इश्यू मोठा येत नाही. किंवा मशीन शेतकऱ्याला अगदी कुठेतरी 100 किलोमीटरवरून घेऊन इकडे यावं मग मेंटेनन्स व्हावं असं काही नाही आहे. मॅक्सिमम आमचा हा प्रयत्न आहे की म्हणजे कंपनी थ्रू किंवा आमच्या डीलर आउटलेट थ्रू शेतकऱ्याला त्याच्या जागेवर सर्व्हिस मिळावी अशा ह्यानं आम्ही सर्व्हिस देतोय आतापर्यंत. ओके,
ठीक आहे, म्हणजे काही प्रॉब्लेम झाला कॉल केल्यानंतर आपण डायरेक्ट शेतकऱ्याला तिथं जाऊन सर्व्हिस देतो. ओके, तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला आपला जो काढणी किंवा शेतामधला जो अंतर्मशागती हा सर्व खर्च आपल्याला जर वाचवायचा असेल तर सुकून कृषीराज जेन 3 हे खरोखरच आपल्याला एक वरदान म्हणून आहे मशीन. तर ह्या मशीनचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा या मशीनचा. ठीक आहे सर, निश्चितच आपल्या कंपनीने शेतकऱ्यांसाठी खरंच एक उपयुक्त आणि खर्च वाचवणारी मशीन तयार केलेली आहे. निश्चित शेतकऱ्यांना याचा फायदा